नमस्कार, मी नीलकंठ सोनार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली त्याचा आज 34वा वाढदिवस। ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेत विराट उत्तम कामगिरी करत आहे। आज मेलबोर्न येथे क्रीडा पत्रकारांनी त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला। मागील 66 वर्षांपासून बेळगावसह 865 गावांमधील मराठी भाषिक अन्यायाविरोधात लढा देत आहेत। 1 नोव्हेंबर रोजी हे नागरिक काळा दिन पाळून भाषिक प्रांत रचनेला विरोध दर्शवतात। या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सीमा प्रश्न लवकर निकालात काढून महाराष्ट्रात सामील करावा, या आशयाचे निवेदन सकल मराठा परिवारातर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या तहसीलदार तसेच इतर अधिकाऱ्यांना देण्यात आले। खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती एके घडवून आणण्यात यावी, त्यासाठी खानापूर तालुक्यातील समितीच्या तरुण कार्यकर्त्यांनी शनिवारी बेळगाव मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट देऊन निवेदन दिले। बेळगाव शहरासह परिसरात शनिवारपासून तुळशी विवाहाला प्रारंभ झाला। दिवाळी पाडवा भाऊबीजानंतर तुळशी विवाहाची धामधूम सुरू झाली आहे। शनिवारी सायंकाळी शहर उपनगरात पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह पार पडले। सांबरा येथील बेळगाव विमानतळाला नवे पंख मिळणार आहेत। पायलट होण्यासाठीचे फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। सुरक्षा यंत्रणांकडून परवानगी मिळाल्यानंतर रेडबर्ड प्रायव्हेट लिमिटेड बेळगाव मधून आपली सेवा सुरू करणार आहे, त्यामुळे बेळगाव हे एक वैमानिक प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयाला येणार आहे। देशातील एक विकसनशील शहर म्हणून बेळगावची ओळख आहे। व्यापारी दृष्ट्या बेळगाव हे महत्वाचे शहर असल्याने बेंगळूर बेळगाव या मार्गावर दररोज नागरिकांची ये जा असते, त्यामुळे या मार्गावर हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी खासदार मंगला अंगडी यांनी शुक्रवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे। पन्नी विक्री केल्याच्या आरोपातून एकाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। मोहम्मद तौसिफ बशीर अहमद काझी असे त्या संशयिताचे नाव आहे। 1 सप्टेंबर 2018 रोजी शिवाजीनगर येथील मराठी शाळा क्रमांक 27 जवळ पन्नी विकत असल्याची माहिती मिळाली। आरपीडी कॉलेजच्या गुरुदेव रानडे सेमिनार हॉलमध्ये केपीएससी स्पर्धा परीक्षेबद्दल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री होगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। महापालिकेची निवडणूक होऊन 14 महिने उलटले, परंतु अद्याप शपथविधी झाला नसल्याने त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आहे। सरकारने केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ नगरसेवक शंकर पाटील यांनी महानगरपालिकेच्या दुर्लक्षाचा निषेध करत फलक हातात घेऊन आंदोलन केले। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। कर्नाटक राज्य परिवहन मंडळामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही काम करत आहे, मात्र आम्हाला योग्य प्रकारे वेतन दिले जात नाही, त्यामुळे आपल्यावर अन्याय होत आहे। इतर सरकारी नोकरांप्रमाणेच आम्हालाही वेतन द्यावे, समान काम समान वेतन या नियमानुसार आम्ही वेतनाची मागणी करतो, तेव्हा सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक नोकर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। देशाच्या विविध भागात उत्तम अशा वस्तूंचे प्रदर्शन यशस्वी करून न्यू इंडियन क्राफ्ट्स एक्सपो आता कुंदानगरी बेळगाव येथे रविवार दिनांक 6 नोव्हेंबर पासून मंगलग्राउंड अग्निशामक दलासमोर खानापूर रोड येथे येत आहे। दैवज्ञ ज्युवेलर्स असोसिएशन बेळगावची वार्षिक सर्वसाधारण सभा दैवज्ञ सेवा संघाच्या सभागृहात नुकतीच पार पडली। या सभेत मागील कार्यकारिणीची एकमताने पुन्हा निवड करण्यात आली। अध्यक्ष म्हणून दैवज्ञ सेवा संघाचे अध्यक्ष दयानंद नेतळकर उपस्थित होते। पेपर तपासणीच्या मानधनात वाढ करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी बेळगाव विजापूर बागलकोट या 3 जिल्ह्यातील मूल्यमापनासाठी आलेल्या प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन शुक्रवारपासून सुरू आहे। या आंदोलनाचा परिणाम पदवी अंतिम वर्षाच्या निकालावर होणार असून यातून तोडगा न निघाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे। वरेकर नाट्य संघाच्या वतीने शनिवारी रंगभूमी दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर गोविंद काळे यांनी भरतमुनींचे नाट्यशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले। व्यासपीठावर आशा रतनजी, वृषाली मराठे, जगदीश कुंटे हे उपस्थित होते। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महानवल्या हजरत पिरणपीर दस्तगीर साहेब यांच्या उरसाचे धार्मिक विधी सुरू झाले आहेत. गुरुवारी दर्ग्यात सुना चढवण्याचा विधी झाल्यानंतर शनिवारी मानाच्या फकीरांचे आगमन झाले. त्यानंतर चव्हाण वारसांच्या हस्ते मंडप चढवण्याचा कार्यक्रम पार पडला. रविवारी गंधरात्र असून बेडीवाल्यांचा उरुसही या दिवशी होणार आहे. सौंदाला येथील प्रगतशील शेतकरी वासू बिरू भानसे यांनी आपल्या माळरणामध्ये केवळ 20 गुंड्यांमध्ये मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. 2 महिन्याच्या काळात ओल्या मिरचीची 6 वेळा तोड घेऊन 6 टन उत्पादन मिळवले. त्यातून त्यांना 2 लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. राज्यातील भटक्या समाजातील नागरिकांना शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांना सरकारी नोकरी, व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी निधीचे पाठबळ मिळावे, त्यासाठी संपूर्ण माहिती संकलित केली जात आहे. अथणी शहरातील शिवोळी नगरमधील आमदार कुमठाळी यांच्या फार्म हाऊसवर वाघ आल्याची अफवा पसरताच लोकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान अरण्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह तात्काळ सापळा रचून दक्षता घेतली. दरम्यान सदर प्राणी वाघ नसून तरस असल्याचे स्पष्ट झाले असून अधिकाऱ्यांनी तरसाला जेरबंद केल्याने नागरिकांची भीती दूर झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथंच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमचे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.